नमस्कार बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आता सविस्तर बातम्या देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात होतीये या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही तयारी सुरू असून लसीकरणासाठी निश्चित केलेल्या केंद्रांवर लस दाखल होऊ लागली असून कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाकडं आज लस प्राप्त झाली कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांच्या प्रक्रिया पार पाडत यशस्वीरित्या तयार झालेली सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ही लस केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुरुवातीला उपलब्ध करून देण्यात आली आहे पुणे आरोग्य विभागाद्वारे बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी सदतीस हजार तीनशे ऐंशी डोस प्राप्त झालेत येत्या शनिवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होतीये जिल्हा आरोग्य विभागाकडून यासाठी तयारी करण्यात आली आहे कसबा बोड्यातील सेवा रुग्णालयामध्ये एकूण दोनशे चाळीस डोस उपलब्ध झालेत कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून सेवा रुग्णालय प्रशासनाकडे ही लस सुपूर्द करण्यात आली शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून इथं लसीकरणाला सुरुवात होणार आहे कोरोना लसीकरणाची सुरुवात येत्या सोळा तारखेपासून होत आहे जी काही सेंटर्स निवडण्यात आलेली आहेत त्यात सेवा रुग्णालय हे एक सेंटर आहे तर या दिवशी शंभर लाभार्थींना ही लस दिली जाणार आहे आणि ह्यास ह्या ह्यासाठी आवश्यक असणारी जी लस आहे दोन्ही लसीकरणाला पुरेशी अशी लस दोनशे चाळीस डोस आत्ताच सेवा रुग्णाला ही लस प्राप्त झालेली आहे आणि येत्या शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात होईल सी पी आर रुग्णालय आयसोलेशन हॉस्पिटल सेवा रुग्णालय पंचंग हॉस्पिटल पुलाची शिरोली आरोग्य केंद्रासह जिल्ह्यात पंचवीस ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे